नमस्कार, मी मीना शाह रंगदेवता आणि परीक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहे नाट्यवाचन नाटक संगीत संन्यस्त खड्ग अंक 3 प्रवेश 5 पूर्वार्ध। 3 दिवस रणांगणावर पराक्रम गाजवणारी पुरुष वेशातील सुलोचना शाक्य सेनापती वल्लभाची भार्या तो शत्रूच्या कैदेत असताना राजदरबारात निक्षून सांगते की व्यक्तीपेक्षा राष्ट्र अधिक महत्त्वाचे व श्रेष्ठ आहे। त्यासरशी शाक्य शरण जाण्याचे नाकारून अंतिम रणकंदनाचा निर्णय घेतात। पुरुष वेशात सुलोचना आणि नलिनी छावणीत प्रवेश करतात। नलिनी बघ माझ्या हृदयावर रक्ताचे डाग दिसत आहेत का? मी एक अघोर हत्या करून आलेले आहे। हे काय बाई महाराज, आज 3 दिवस आपण रणांगणावर येताना देश शत्रूच्या रक्तात नुसत्या नाहून निघालेल्या असतात। अशा परमप्रतापी झुंजत्या वीरांगणेची वक्षावरील वस्त्रे विपक्षाच्या रक्ताने रंगून लाल भडक झालेली असणारच। अग, वक्षावरील वस्त्र नव्हतं ग, वक्षाचे आतील हृदय बघ। प्रत्येही राष्ट्र रिपू विद्युत गर्भाच्या आतताई सैन्याची छाटाछाट करताना त्याच्या रक्ताच्या चिळकांड्याने वक्षावरील वस्त्र लाल भडक होत, पण त्याचा एकही डाग हृदयाच्या विमल धवलतेवर पडत नसेल। पण आज हाच नलिनी मी एका अत्यंत निरपराधी निष्पापाची हत्या करून आलेली आहे। दुष्टाचा गुप्त व प्रकट वध नव्हे तर सुष्टाची माझ्या मांडीवर विश्वासाने निसताना मान ठेवलेल्याची गुप्त हत्या। त्या रक्ताचे डाग माझ्या हृदयावर उडाले आहेत असे मला वाटते। त्या भयंकर हत्येची आठवण होताच मला कोणी हत्यारी म्हणून पकडण्यास मागे लागले आहेत का असे भय वाटत राहते। म्हणून म्हणते मला त्या हत्येचा मागमूस देखील नाहीसा केला पाहिजे। तर पहा माझ्या हृदयावर अशा कोणा निष्पाप रक्ताचे डाग उडाले आहेत का? अगं असं कसं वरून वरूनच माझं हृदय दिसेल तुला? माझ्या डोळ्यात लवून बघ म्हणजे माझं हृदय दिसेल तुला। विश्वासघातक हत्येच्या रक्ताचे डाग हृदयास पडतात असे म्हणतात, त्यातही ते सांडलेले रक्त सखे एका अनुरक्ताचे रक्त होते। बाई महाराज, हे काय म्हणता आहात तुम्ही? हत्या कोणाची, अनुरक्त कोण, वीरांगणे अशी अकस्मात विचलित का झालीस? मला भीती वाटते, सांग ना नक्की काय ते? माहीत नाही तुला अनुरक्त कोण? अग, मी ज्यावर अनुरक्त, जो माझ्यावर अनुरक्त, तो माझा वल्लभ। नलिनी, मी वल्लभाची हत्या करून आलेली आहे, तलवारीनं नाही
अशा विश्वासघाताला तलवारीची धार बोथट पडते, ही बघ माझ्याची भेची धार. विश्वासाचा घात करणाऱ्या ज्या घातास तलवारीची धार चळचळ कापते, तो घात याची भेच्या धारेनं केला. नलिनी, मी माझ्या जिभेनं माझ्या वल्लभाचा शिरच्छेद केला, माझ्या केसानं माझ्या दैताचा गळा कापला. हे काय अपत्र बोलताय बाई महाराज? वायूचा तर चटका आला नाही ना, काय करू बाई मी आता? कोणी चटकन आपल्या शिबिरात आले तर आमचेही वेषांतर उघडकीस नाही केलं असं वाटतं ना. खरंच अजून वेषांतरातच आहे नाही मी. तर आता असे कर, उत्तर हा माझा नाटकी वेश. तू मात्र तशीच पुरुष वेशात आपल्या छावणीच्या देवडीवर पहारा देत बैस, आणि मी आतल्या कक्षात मनाशी थोडा वेळ बोलत बसते. आपण पुरुष वेश घेऊन जेव्हा निघालो तेव्हापासून मी माझ्या अबला मनाला बंदी टाकून त्याच्या मुखावर मोहर ठोकली होती, आणि आणि ती वल्लभाचा हात जेव्हा उघडील तेव्हाच उघडील असा माझा पण होता. पण आता तो पण मी आपण होऊनच अशक्य करून टाकला. कारण नलिनी, केवळ मी मत अनुकूल दिले नाही म्हणून म्हणून शत्रू शरण जाण्याचे ठरले नाही आणि शाक्य शरण येणार नाहीत, तर क्रूर विद्युत गर्भाने वल्लभास ठार मारण्याची आज्ञा सोडलीच आहे. आमचा रण निर्णय त्याचे हातात आता पडत असेल, आणि त्याच हर्षी त्याच्या हातातील तलवार माझ्या वल्लभाच्या कंठावर. आता माझा वल्लभ मला कसा भेटणार? आता माझ्या मनाच्या गोष्टी बोलायला आणि ऐकायला ते कसे येणार? माझे बुद्धिवाद ऐकावया सगळे जग चुरले आहे. ते बुद्धिवाद मी गेले 8 दिवस बोलतच आहे, पण आता एकांत माझ्या मनाच्या गोष्टी बोलाव्यास माझ्या मनावाचून दुसरे कोणी उरले नाही. म्हणून मी आता काही वेळ माझ्या मुखावरची मुद्रा काढून टाकणार, थोडा वेळ माझी मी होणार. मी आता विवेक विरचित वीर रसाची नुसती भाषणे पाठ म्हणणे सोडून क्षणभर स्वतःच्या अल्लड बोलीत माझ्या मनाशी एकांत करणार आहे. होय, एकांत. त्या अनन्य एका जीवलगाचा अंत करून साधलेला हा एकांत. चल यातल्या कक्षात चल आणि उतर हा माझा नाटकी वेश, आणि मग पहाऱ्यावर जाऊन बैस.